हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। श्रावण मासाच्या सुभाष फूड्स तर्फे आपणाला हार्दिक शुभेच्छा। आणि आजपासून जो श्रावण मास सुरू होतोय त्यासाठी आपण नवनवीन रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या सगळ्या रेसिपीज वेज असणार आहेत। तसेच आज पहिला श्रावणी सोमवार, त्यामुळे मी तुम्हाला एक स्वीट म्हणजे गोड अशी एक रेसिपी दाखवते, लाल भोपळ्याची खीर। सो लेट्स स्टार्ट। आपण इथे लाल भोपळ्याची खीर बनवण्यासाठी हा जो लाल भोपळा आहे तो असा जाडसर मी किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आणि तो आपण फोडणीला घालायचा आता आणि आपल्या खिरीला सुरुवात करूया। आपण इथे एक चमचा काजूक तूप आपल्या कढई मध्ये घालूया आणि त्यावरती हा किसलेला जो लाल भोपळा आहे तो यामध्ये घालूया। आणि हा भोपळा जो आहे तो आपण छानपैकी परतून घेऊया। दोन मिनिटं झाकण ठेवूया यावर। मी इथे चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे दोन चमचे दूध घालूया। दोन ते तीन चमचे आपण दूध घालूया। आणि हे जे दूध घेतलेलं आहे ते मी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि ही जी मिल्क पावडर आहे ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपली जी खीर होणार आहे लाल भोपळ्याची ती अशी छान अशी दाटसर आणि त्याला खूप छान क्रीमी टेक्स्चर पण येईल, त्यासाठी आपण ही मिल्क पावडर वापरतो। हा जो लाल भोपळा आहे तो चटकन शिजतो, त्याला काही जास्त वेळ लागत नाही, पण तूप घातल्याने त्याच्यामध्ये खूप छान असा खमंगपणा येतो, त्यामुळे आपण दोन मिनटं झाकून ठेवलं होतं। आता आपण हे अर्ध लिटर दूध आहे माझ्याकडे ते आपण यामध्ये ॲड करूया आणि हे मिल्क पावडर घातलेलं जे दूध आहे ते सुद्धा आपण यामध्ये ऍड करूया। अतिशय पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा। साखर मी एक चार चमचे घालणार आहे, तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्या वाईज तुम्ही घालायची आहे। बेदाणे घालते, पिस्ता आणि बदामाचे काप, चारोळी घालते। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील आणि जे आवडतात ते तुम्ही नक्की घाला। आता यामध्ये मी हे केशराचं दूध आहे ते पण घालणार आहे, जेणेकरून आपल्या खिरीला खूप मस्त पैकी कलर येणार आहे आणि स्वाद सुद्धा। तुम्ही बघू शकताय किती सुंदर आपली खीर जी आहे लाल भोपळ्याची ती दिसू लागली आहे। आपण आता 5 मिनिटं ही खीर आपण उकळून घेऊया। आपली खीर जी आहे लाल भोपळ्याची ती व्यवस्थित उकळली आहे आणि कलर पण मस्त अगदी टेम्पटिंग आलेला आहे। आता यामध्ये मी गॅस बंद करते आणि यामध्ये वेलची पावडर घालूया।
आणि आपली लाल भोपळ्याची खीर छान पैकी रेडी झालेली आहे। तुम्ही ही खीर पुरी बरोबर किंवा फ्रीज मध्ये ठेवून थंड करून सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्हाला गरम आवडत असेल तर नक्की गरम पण खा, एज यू विश। आता ही तुम्हाला मी सर्व करून दाखवते। मी बनवलेली लाल भोपळ्याची खीर तुम्हाला कशी वाटतीये ते तुम्ही मला कमेंट द्वारे नक्की कळवायचे। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे डेली अपडेट्स नक्की पाहायला मिळतील। थँक्यू।